बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. मलेरिया फवारणी करण्याबाबत व नियमित गटर काढण्याबाबत प्रभाग अधिकारी मनपा यांना ॲडव्होकेट प्रेम दगामाळी यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हणण्यात आले आहे की आम्ही क्रांती फुले नगर संगमेश्वर येथील रहिवासी असून येथील सर्व रहिवासी हातमजूर असून गरीब कुटुंबीय आहेत. मालेगावसह संगमेश्वर भागात देखील डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून मनपातर्फे निकृष्ट दर्जाची फवारणी होत असून तीसुद्धा वेळेवर करण्यात येत नाही, त्यात लक्ष द्यावे. तसेच वॉर्डातील गटारी काढण्यासाठी देखील 15 दिवसात 1 वेळा गटार काढण्यात येत असून यामुळे डासांचे व जंतूंचे प्रमाण वाढत आहे. नागरिकांची असुरक्षा व बालकांचे सुद्धा आजारी पडण्याचे प्रमाण वाढत आहे, यामुळे या गरीब जनतेच्या अडीअडचणींवर आपुलकीने लक्ष द्यावे असे या निवेदनात म्हणण्यात आले आहे. जय महाराष्ट्र. आज आम्ही प्रभाग अधिकारी यांच्या भेटीला आलेलो आहोत ते निवेदन देण्यासाठी. निवेदन असे की मालेगाव शहरात सध्या डासांनी थैमान घातलेलं आहे, त्याचबरोबर वार्डांमध्ये गटारींची स्वच्छता देखील होत नाही आहे. आम्ही संगमेश्वर भागातनं असून संगमेश्वरातनं आलेलो आहोत, तसेच मालेगावातल्या इतर भागातसुद्धा हीच परिस्थिती ओढवलेली आहे. जिथं कुठे गटारी असतील, पूर्वी या गटारी 3 ते 4 दिवसात काढल्या जायच्या, सध्या या गटारींचा काढण्याचा जो कालावधी आहे तो साधारण 9 ते 15 दिवसाचा झालेला आहे. तर यावर काहीतरी दंडात्मक कारवाई करावी यासाठी आम्ही प्रभाग अधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. यामुळे वार्डांमध्ये अस्वच्छता होते, त्यात गटारीची दुर्गंधी येते आणि डासांचे प्रमाण वाढते. यामुळे सर्वसाधारण जे गरीब आहेत त्यांना अडचणींना सामोरे जावं लागत आहे. त्यामुळे बाल गोपाल असतील, वयोवृद्ध असतील, हे आजारी पडत आहे. आणि जो माणूस हातावर काम करून घर भागवत आहे त्याला औषधांचा उपचार करणे, दवाखान्याचा उपचार करणे हे त्याच्या खिशाला परवडेबल नसल्यामुळे आम्ही नगरपालिकेला विनंती करण्यासाठी आलेलो आहोत की तुम्ही वेळेवर गटारी काढणाऱ्यांना आदेश द्यावे. तसेच जी मच्छरांसाठी फवारणी केली जाते काही वर्षांपूर्वी म्हणा किंवा काही महिन्यांपूर्वी म्हणा, यात औषधांमध्ये एक चांगला सुगंध होता, फक्त त्यानंतर तो सुगंधसुद्धा गेला आणि या फवारणींनी काही विशेष असा काही फरक पडत नाही आहे आणि सध्या तर ही फवारणीच होत नाही आहे. ते सांगता की ठेकेदाराला सांगतो, आम्ही ठेका दिलेला आहे, ठेकेदारांची ते उडवाउडीचे उत्तरं असतात. माझा नगरपालिकेला एकच प्रश्न आहे, जर आम्ही कर नगरपालिकेला भरतो तर नगरपालिकेने हे कामं करावे. तुम्ही ठेकेदाराला ठेका दिला तो काही आम्हाला विचारून दिलेला नाही आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला कर देतो म्हणून आमचे प्रश्न तुम्हाला सांगू आम्ही आणि तुम्ही आमच्या अडचणी सोडवल्या पाहिजे. येणाऱ्या काळात जर तुम्ही या आमच्या प्रश्नांचे समाधानकारक निराकरण केले नाही तर येणाऱ्या काळात आम्ही आंदोलन छेडू आणि त्या आंदोलनाची तीव्रता ही जी काही असेल यास पूर्ण जबाबदार महानगरपालिका आणि त्याचे अधिकारी असतील याची त्यांनी नोंद घ्यावी. ते वेळोवेळी आम्ही त्यांना सांगतच आहोत. त्यांनी आता आमची स्वच्छता अधिकारी यांना बोलून बैठक करून दिलेली आहे, त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे. परंतु यांनी केलेलं आश्वासित हे प्रत्यक्ष किती जागेवर दिसते हे बघून येत्या काळात आंदोलन करायचे की नाही करायचे हे आम्ही ठरवू. तसेच आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं तसेच आमचे नेते आदवे आबा हिरे यांच्या मार्गदर्शनाने आम्ही युवा सैनिक तसेच संगमेश्वरातील नागरिक इथे येऊन सगळ्यांच्या सहमतीने आज इथे निवेदन दिलेले आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.